हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान सर्वे श्रोता सावधानम भवन्तु। सगळे श्रोते जेवढे ऑनलाइन अपन बसले आहे, सावधान व्हा। दत्त चित्तान भगवंताची कथा श्रवण करा। आज शके 1942 शर्वरी नाम संवत्सर अधिक मासाला सुरुवात। अधिक मासातल्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा, प्रतिपदा 12:48 आहे। हस्त नक्षत्र संपलं, उत्तरा नक्षत्र लागलं, शुक्ल योग आहे, बलव कर्ण आहे आणि आज कन्या राशीला चंद्र आहे। अधिक मासामध्ये आज द्वितीयचं चंद्र दर्शन आहे। भगवंताचं चंद्राचं दर्शन करून आणि भगवान पुरुषोत्तमाला वंदन करून आपण पुरुषोत्तम मासाला सुरुवात करू। या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्याला, आपण भागवत ऐकलेलं आहे, रामायण ऐकलं आहे, ब्रह्मपुराण ऐकलं आहे, पर हरिवंश पुराण जे आहे, आपली माऊली असं लिहिते, हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन, म्हणून माऊलीच्या वचनाला वंदन करून आपण हरीचा वंश ऐकू। माऊलीने आपल्यावर कृपा करावी आणि महिन्याभरामध्ये हरीच्या वंशाची जी स्थिती आहे ती आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या बुद्धीतलं भय शोक दुःख द्वंद्व आणि वैर हे माऊलीने नष्ट करावं। माऊली ज्ञानियांचा राजा आहे, ज्ञानियांचा राजा आहे, म्हणून माऊलीला स्मरण करून भगवान गोपाल कृष्णाला वंदन करून आपण हरिवंश पुराण, आता हे हरिवंश पुराण जे आहे हे महाभारतामध्ये आहे। तस्य खिलो भागो हरिवंश तत्र हरिवंश पुराणम। मंगलाचरणामध्ये शौनक ऋषीनं उग्रशमांशी संवाद केला आहे आणि वृष्णीवंशाचं विस्तृत चरित्र ऐकण्याची इच्छा केली। हीच जन्मेजयानं प्रार्थना करून आपल्या गुरूंना हे विचारलेलं आहे, म्हणून या महाभारतामध्ये आता तुम्ही सगळे श्रोते बसलेले आहात असं मी समजतो आणि तुम्हाला प्रार्थना सांगतो। मासोत्तमे मासे पुरुषोत्तम मासे शुक्ल पक्षे म्हणा मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम जन्म जन्मांतरेच सकल पाप दुरित क्षयार्थम तथाच सृष्टी स्थिती उत्पत्ती दुःख शमनार्थम आधि व्याधि उपाधि शमनार्थम श्री पुरुषोत्तम भगवान देवता आराधना अहं करिष्ये। या सृष्टीमध्ये ही जी उत्पत्ती झालेली आहे व्याधीची, हिच्या शमनाकरता आपण भगवंताला शरण जातो आहोत आणि शरण जाण्यापूर्वी आपली जी प्रार्थना आहे, अनेक दुःखांमध्ये आपण ही प्रार्थना केली आहे, सगळे सामुदायिक प्रार्थना आताही करू आणि संध्याकाळी करू। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभानारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना
सकल देवा ब्रह्मांड नायक राजाधिराज गणगा पुरनिवासी भगवान की गोपाल कृष्ण भगवान की पुरुषोत्तम भगवान राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव की नमः पार्वती पतये असेल श्रवणाला त्यांना जर पुरुष सुक्त येत असेल तर त्यांनी आपले दारापुढे उभे राहून आकाशाकडे मुख करून पुरुष सुक्त म्हणावं. ज्यांना पुरुष सुक्त येत नाही या लोकांनी ही प्रार्थना म्हणावी. आता याचं प्रमाण देतो. ज्या ज्या वेळेत पृथ्वीवर भूभाग झाला दृष्टांनी सज्जनांना उपद्रव केला त्यावेळेस ब्रह्मदेवानं सगळ्या ऋषी इंद्र वरुण कुबेर यांना घेऊन पुरुष सुक्ताने क्षीरसागरावर प्रार्थना केली आहे आणि पुरुष सुक्ताच्या योगानं परमात्मा त्यांना प्रसन्न झाले आणि जगाचं दुःख दूर केलं. तेच पुरुष सुक्त आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी अगदी समाजाकरता मध्यम भाविक श्रद्धावान निष्ठावान जो उपासना करता हेच पुरुष सुक्त या तत्वामध्ये आपल्याकडे लिहिलेलं आहे. दोन्ही वेळा आकाशाकडे तोंड करा आणि त्या नारायणाला हाक मारा. तो नारायण कसा आहे? पतित तू पावना पावना मनविसी नारायणा मनविसी नारायणा. वर्तमान स्थितीमध्ये सगळे लोक द्रव्य सत्ता याच्या मागे लागलेले आहे. राजाला पडली नाही, धन्वंतरी लोकांना समाजाची पडलेली नाही आहे. त्यांना द्रव्यांचं चिंतन चाललं आहे, कोणाला सत्तेचं चिंतन चाललं आहे. प्रजा मात्र त्रस्त झालेली आहे, प्राणी त्रस्त झालेले आहे, पशुपक्षी त्रस्त झालेले आहे, विपरीत अवस्था आहे. या विपरीत अवस्थेमध्ये या नारायणाशिवाय आपल्याला दुसरा कोणी आधार नाही, म्हणून त्याला हाक मारा. पतित तू पावना पावना मनविसी नारायणा मनविसी नारायणा. अशा नारायणाचं स्मरण करून आपण आपल्या पुरुषोत्तम मासाच्या उपासनेला सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्यं नरं चैवं नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासो. या श्लोकामध्ये नारायणाचं स्मरण करून नरोत्तम जे आहे त्यांचं स्मरण केलं आहे, देवी सरस्वती आणि व्यासांचं स्मरण केलं आहे.
या बद्रिकाश्रम निवासी प्रसिद्ध ऋषी नारायण अथवा अंतर्यामी नारायण, आपल्या शरीरामध्ये असलेला नारायण, नारायणाचं वास्तव्य कुठे आहे? बद्री नारायणामध्ये, म्हणून तिथे बोरांचं वन आहे आणि तिथे नारायण राहतात, म्हणून बोरांच्या निमित्तानं नारायणाचं नाव पडलंय बद्री नारायण। जय नारायण हरि नारायण, नर नारायणाच्या मूर्ती, तो नारायण सखा अर्जुन आदि जीवाचा हिरण्यगर्भ आहे। म्हणून असे नरोत्तम आणि हिरण्यगर्भ अंतर्यामी असलेले ज्येष्ठ व शुद्ध चैतन्यानंद पुरुषोत्तम श्रीकृष्ण परमात्मा, हे जे परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा आहे, हे नरनारायणाचं चैतन्य आहे। या नरनारायणांना तत्व जाणून सरस्वती देवीला संसार पार जाण्याकरता तिच्याजवळ अनुग्रह मागून आपल्या शरीरामध्ये तिनं बुद्धीमध्ये प्रवेश करावा आणि त्याचबरोबर व्यासांना नमस्कार करायचा आहे, कारण अविद्यारूपी अंधकाराचा नाश हा इतिहास आणि पुराण श्रवण केल्यानं प्राप्त होतो। मग इतिहास आणि पुराणाचे कोण निर्मिती आहे? तो व्यासो नारायण हरी, प्रत्यक्ष व्यास हे नारायणाचा अवतार आहे। व्यासांच्या मुखातून निघालेले अप्रेम अतुलित पुण्यदायक पवित्र पापहारी कल्याण करणारी ही हरिवंशाची कथा आहे। ही कथा ऐकल्यावर काय जाणार आहे? तर भगवंताविषयी अतुल प्रेम निर्माण होईल, तुमच्याजवळ पुण्याच्या राशी उभ्या राहतील आणि तुम्ही पवित्र व्हाल आणि पापाचा नाश होईल, तुमचं कल्याण होईल। आणि ही कथा ऐकल्यावर रोज पुष्कर तीर्थावर स्नान करण्याचं पुण्य मिळेल। पुष्कराज्ञानी तीर्थानी सकलाज्ञानी, गंगेच्या स्नानाचं फळ मिळेल। या हरिवंश पुराणामध्ये माता सत्यवतीच्या हृदयाला आनंद प्रदान करणारे पाराशर ऋषींचे पुत्र व्यास यांचा जय जयकार असो। अमृतमयी ही भगवंताची कथा व्यासांनी आपल्याकरता प्रदान केलेली आहे। आता याचं पुण्य सांगतात ते, या कथेचं पुण्य। 100 गायींना सोन्याचे शिंग लावले आणि अशा 100 गायी रोज दान दिल्या तर याचं फळ हरिवंश एक दिवस ऐकल्याचं पुण्य मिळेल। 100 गायी दान दिल्याचं पुण्य म्हणजे कथा। पहा, या व्यासांनी, या ज्ञानोबांनी, या तुकोबांनी, या समर्थांनी आपल्यावर केवढी कृपा केली आहे की जे दान सांगितलेले आहे वेदामध्ये, पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, त्या दानाची महती थोडक्यात थोडी कलियुगामध्ये माणसाला शक्ती बुद्धी काही नाही। पण तुम्हाला काय सांगितलं? पळसाच्या पानावर थोडीशी तीळ टाका, एक तांब्याचा दिवा दान करा, किती सोपं सांगितलंय। पात्र काय सांगितलं? पळसाचं, कारण पळस पान ब्रह्मदेव आहे, तीळ ही काश्यप ऋषी आहे, घृत हे भगवंताचं रूप आहे, कापूस हे संत आहे आणि दिवा ही पृथ्वी आहे। एवढं दान दिलं जातं, पृथ्वीचं दान होतं, काश्यपांचं ज्ञान दान होतं, भगवंताच्या रूपाचं ज्ञान होत। आता या कथा श्रवण मात्रानं भयंकर पाप जातील। 4000 अक्षय अन्न सत्रयुक्त इंद्रपद देणार, अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठानाचं फळ देणार म्हणजेच हरिवंश हा ग्रंथ आहे। म्हणून ज्ञानोबाने आपल्याला एका ओवीमध्ये सांगितलं, हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन तया नरा लाधले वैकुंठ जोडले, म्हणजे वैकुंठाशी संबंध जोडणारी ही हरिवंशाची कथा आहे। तुम्ही ऐका आणि जो कोणी प्रेमी मिळेल त्याला ऐकवा, कारण आता काही तुम्हाला लक्षात राहणार नाही असा प्रश्न नाही आहे,
फक्त तुमचं मोबाईल क्लिक करायचं आहे की त्याच्यामध्ये कथा तुम्ही दुसऱ्याला ऐकवा. प्रचार करायचा नाही आहे, माणसाचं दुःख कमी करायचं आहे. हरती पापानी, कोण हरी हरती पापानी, हरी काय करतो, पापाचं हरण करतो, जगाचं जगातलं पाप हरण करायचं आहे. जेवढं संकीर्तन होईल या पुरुषोत्तम मासामध्ये तेवढे अनुष्ठानं होतील. वाजपेयी यज्ञ, राजसू यज्ञ याचं फळ हरिवंश ग्रंथ दान केल्यानं मिळतं आणि त्या हरिवंशाची छोटी कॉपी म्हणून आपलं मनोकामना पूर्ण करणारं पुस्तक आहे. त्याचं नाव आहे हरिविजय. हे रोज वाचा, 35 अध्याय आहे. रोज जेवढे अध्याय वाचता येतील तेवढे अध्याय वाचतो. महिनाभरामध्ये जेवढं काही पारायण होईल आणि दान करायचं असेल तर छोट्या किमतीमधलं ते मनोकामना पूर्ण करणारं हरिवंशाची किंमत तरी मोठी आहे, पण आपल्या त्या मनोकामना पूर्ण करणाऱ्याची किंमत कमी आहे. म्हणून दान करा. आता महान तपस्वी शास्त्रीय लिखाण अनुसरण करणारे हरिवंश लिहित आहे, तर हरिवंश लिहिण्याचं कारण काय आहे? या संसाराच्या चक्रातून मुक्त होऊन श्रीकृष्णाच्या चरण कमलावर पोहोचायचं आहे. आता भगवंताचे चरण कमल कमल आहेत. भगवंताच्या सगळ्या अंगाला कमल शब्द आहे. नेत्र कमल, नासिका कमल, मुख कमल, हस्त कमल, कर्णिका कमल, नाभी कमल, चरण कमल. तर कमळ असं आहे की गाऱ्यात उगत, पाण्यात राहतं, पण गाऱ्याचाही गुण घेत नाही आणि पाण्याचाही गुण घेत नाही आणि नेहमी सूर्याकडे पाहतं. म्हणजे पाहतं कोणाकडे? ज्ञानाकडे. अंधकारात राहतं म्हणजे चिखलामध्ये, पण नेहमी सूर्याकडे पाहतं. सूर्य आला की मोकळं होऊन जातं आणि सूर्य गेला की बंद होतं. अंधकार अज्ञान जे आहे ते पाहायचं नाही, फक्त जगात काय पाहायचं? ज्ञान. आणि हेच आमच्या ज्ञानोबाने जगात लोपल आहे. ज्ञान जगी हित नेणं चिकवणे, जगात ज्ञान लोपून गेलं होतं म्हणून ज्ञानोबाने अवतार धारण केला आणि आपल्या पुढे ज्ञानेश्वरीचं कमळ ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये भगवंताचे रूप गुण वर्णन, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे सगळे प्रतिपादन केलेले आहे. आता भगवंताच्या चरणकमलाच्या जवळ आपल्याला जायचंय. ब्रह्मादी आदि नारायण व्यास, पाराशर, शक्ती, वशिष्ठ भगवान नारायणाचे अंश आहे. म्हणून ही 6वी पिढी आहे. जो 11,000 तपस्वी लोकांना अन्नदान करतो त्याचं फळ हरिवंश पुराणात, 11,000 तपस्वींना अन्नदान करण्याचं पुण्य हरिवंश श्रवण केल्याचं फळ. आता नैमिषारण्यामध्ये संपूर्ण शास्त्राचे विशज्ञ धर्मात्मा कुलपती महामुनी शौनक हे राहत होते. हे अंतर्यामी पुरुष होते आणि हे काय करायचे? इथे यज्ञयागादी कर्म करून जे जे महात्मा यायचे त्या त्या महात्मांचं अर्चन पूजन करून त्यांना जगाच्या सृष्टीच्या कल्याणाचे प्रश्न विचारायचे आणि त्यांच्याकडून सत्संग करून जगाला पुरवायचे. पा एवढं मोठं काम आहे शौनक ऋषीचं. नैमिषारण्यात राहायचं, यज्ञयागादी कर्म करायचे, देवाचं अर्चन पूजन करायचं, गोमती नदीमध्ये स्नान करायचं, मनोमय चक्राच्या तीर्थामध्ये स्नान करायचं आणि आलेल्या महात्म्यांचा आदर सत्कार पूजन करून त्यांच्याकडून सद्मार्ग श्रवण करायचं. म्हणून तिथे कायम ज्ञान सत्र चाललं आणि शौनक ऋषी किती रोषक लोकांना सांभाळायचे? 88,000 ऋषींना. आता बहुसंख्य लोक जे होते ते सत्य स्वरूप एक अक्षर उपासना म्हणजे ओंकार उपासना, ब्रह्म म्हणजे परमात्मा, अव्यक्त रूप म्हणजे सनातन, कार्यरूप म्हणजे सत आणि अखिल विश्वमय असताचा नाश करणारं भगवंताचं रूप. हेच भगवंतानी
ही सगळी रूप धारण करून जगाचं काम केलं. आता शौनक ऋषी सूत नंदन भरतवंशी देव गंधर्व नाग यक्ष किन्नर यांचे सगळे उपाख्यान या हरिवंशामध्ये आहे. आता सुतांचे पुत्र उग्रश्रवा शौनक ऋषी जन्मेजयांना व्यासानं धर्मवेत्त शिष्य वैशंपायन यांना जन्मेजयानं प्रश्न विचारले आहे. जन्मेजय म्हणतो, महाराज आपण पहिले वेदाचं अर्थाचं स्पष्टीकरण विस्तृत रूपाने वर्णन केलं आहे. वैशंपायनाने वेदाचं ज्ञान सांगितलंय, तर वेदामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष यानं भरलेलं आहे. तेच वेद आपण महाभारतामध्ये कथारूपानं विस्तृत सांगितले आहे. तर मला या महाभारतातल्या हरिवंश पुराण कथन ऐकायचं आहे, कारण हा भगवंताचा वृष्णीवंश अंधकवंशी महारथ्यांचे कर्म आणि नाम ऐकायचे. हे द्विजोत्तमा उत्तमोत्तम कर्म असणारे संक्षिप्त रूपाने का होईना किंवा विस्तार रूपाने का होईना, मला तुम्ही या भगवंताच्या वंशाचं चरित्र सांगा. जर आपल्याकडे दोन चरित्र आहे, एक सूर्यवंशाचं म्हणजे रामाचं चरित्र आणि कृष्ण वंश म्हणजे चंद्राचं. चंद्र आणि सूर्य, सूर्य हा बुद्धीचा मालक आहे आणि चंद्र हा मनाचा मालक आहे. हे प्रभो विस्तारपूर्वक मला सांगा. वृष्णीवंशामध्ये पांडव एक राशी कुटुंब होतं आणि त्यांनी तप केलेलं होतं. त्यांच्या तपाच्या योगानं परमात्मा त्यांना सहाय्य होता. पा माऊली प्रमाण देते, तपे विना दैवत दिधल्या विना प्राप्त. आपण काही तप केलं तर देव आपल्याला कोणत्या कोणत्या रूपाने येऊन मदत करतो. आणि आपण कोणाला काही दिलं असेल, पा मुंग्यांना साखर दिली, मुंग्यांना रवा दिला, त्याच्यानंतर पशुपक्ष्यांना आपले गाळलेले दाणे उरले ते दिले, गाईला चारा घातला, आतिथ्याला अन्न दिलं, भिकाऱ्याला काही अन्न दिलं, आपल्या पूर्वजांना अन्न दिलं, आपल्या माता पिता, हे जर आपण करत राहिलो आपल्या कमाईतून, तर त्या योगानं आपल्याला भगवंताचं गुणान वर्णन सहजरित्या कळत आणि आपलं चित्त मन बुद्धी तिकडे आपोआप वळून जात. आणि दुसरी म्हणजे गोसेवा. जशी जशी गाईची आई देऊ, तुम्ही नारदांचं चरित्र ऐकलंय, नारदांच्या गुरुनं त्यांच्या आईला सांगितलं होतं याने मातृसेवा केली आहे, याला आता गोसेवा करायला लाव, म्हणजे गोसेवा होऊन हा भगवंताच्या चरणाजवळ मुक्त होईल. मातृसेवेनं धनधान्य वाढून जातं, पण गाईच्या सेवेने मनुष्य भगवंताच्या कृपेला प्राप्त होतो. गाईच्या अंगावर जेवढे जेवढे रोम आहे, म्हणून अधिक मासात गोदानाचं फल जास्त सांगितलंय, अधिक मासात गोपूजेचं फल सांगितलंय, अधिक मासामध्ये गाईला प्रदक्षिणेचं फल सांगितलंय, अधिक मासामध्ये गाईला वंदन करायचं फल सांगितलेलं आहे. उग्रशिवा म्हणाले, सत्कारपूर्वक तू माझं पूजन केलंय, आता तुला मी भगवंताचं विस्तारपूर्वक वंशकथा सांगतो. वैशंपायन सांगतात, राजा वृष्णीवंशामध्ये कथा अत्यंत अलौकिक आणि पुण्यमयी आहे. ही पापातून मुक्त करणारी आहे. ही भगवंताचं हरिवंश पुराण काय करतं, पापातून मुक्त करतं आणि माणसाला धर्माचरण करायला लावतं, म्हणजे आपोआप आपलं वागणं चांगलं होऊन जातं. आता वागणं चांगलं झालं म्हणजे काय, तर आपल्याला सत्याची आवड राहते, आपण थोडशाकरताही खोटं बोलत नाही, कोणाशी बोलताना नम्र बोलतो, कोणालाही वंदन करतो. देवाच्या चिन्ह दिसले किंवा गाय दिसली किंवा मोठं माणूस दिसलं तर आपण लगेच वाकून जातो. चंदन आणि वंदन ह्या दोन गोष्टी जशा जशा आचरणात येत जातात तसं आपल्याकडून धर्म आचरला जातो. कोणी बोललं तर त्याच्याशी आपण हळू बोलतो, कोणी आपली निंदा केली तर त्याच्याकडे लक्ष न देता आपण पुढे निघून जातो. याला म्हणतात धर्म.
म्हणजे निंदनीय गोष्टी सुटत जातात आणि वंदनीय गोष्टी येत जातात. लक्षात ठेवा, धर्म म्हणजे काय? निंदनीय गोष्टी सुटत जाणे आणि वंदनीय गोष्टीचा संबंध करणे. जसं जसं वंदनीय होत जातो, ज्यांनी बा समर्थांनी श्लोकही लिहिला आहे, ज्यांनी निंदते सर्व सोडोने द्यावे, ज्यांनी वंदते सर्व भावे करावे. जगात वंद्य गोष्टी करायला लागला की आपोआप आपल्या हातून धर्म आचरण होत. पहा, तुम्ही मोठ्या माणसांना वारंवार नमस्कार करा, ते म्हणता हा मुलगा चांगला आहे, बरं, कुलवान आहे, हा भाग्यवान आहे. त्यांच्या तोंडातून आपोआप, ते आपले शत्रू असले तरी त्यांच्या तोंडातून असं निघेल. कारण वंदन असं आहे की माणसाला झिजून टाकलं. माऊलीने लिहिलंय, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. बळीराजाने देवाला उभं करून दिलं दारापुढे आणि देवाला बोलावं लागलं, भगत भर दे रे झोली, मला दे. आता देवानं सर्वस्व मागून घेतले, हा देवाचा मोठेपणा आहे. कारण बळीराजाला चिरंजीव करायचे, त्यांनी सर्वस्व मागून भिकारीने केलं, चिरंजीव केलं. आणि अर्थ नावाची गोष्ट विचारातून काढून टाकली आणि बळीराजाच्या डोक्यात फक्त धर्म ठेवला. अर्थ काढून टाकला, संपत्ती राज्य बळीराजाच्या मनातून निघून गेलं आणि बळीराजा भगवंताचे भक्त बनले. ज्याला आयुष्य पाहिजे असेल त्यानं या सात चिरंजीवाचं स्मरण करावं. सात चिरंजीवाचं माणसाला बल, विद्या, संपत्ती, अधिकार याचा गर्व येऊनच जातो की माझ्यासारखं कोण आहे मी. म्हणून हे संत काय करतात, आपल्या धर्माचरण वाढवून आपल्यामध्ये असलेल्या अहंकाराचा नाश करण्याचा प्रयत्न करतात. अनादिकालापासून हा चालत आलेला पृथ्वीचा प्रवाह, गुरुदेव माझ्या बुद्धीमध्ये व्यवस्थित बसला पाहिजे. समस्त पुण्यकर्माच्या पूर्वजांचं यशाचं कीर्तन केल्यावर धन यश याची वृद्धी होते. काय मुद्दा सांगितला बघा, समस्त वंशाच्या पूर्वजांचं वर्णन केल्यानंतर, हा आता पितृपक्ष गेला ना, याच्यामध्ये तुम्ही काय केलं, वडिलांचं, आईचं, आजोबाचं, पंजोबाचं, आईच्या वडिलांचं, तिच्या वडिलांचं, त्याच्या वडिलांचं, तिच्या आईचं, त्याच्या आईचं, हे वर्णन केलंय म्हणून त्याला तर्पण असं म्हणतात. आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं तर आपल्याला यश आणि धन या पूर्वजांच्या आशीर्वादानं काय फायदा होतो तुम्हाला माहिती का? यदा कदाचित तुमच्या प्रारब्धामध्ये धन जायचं असेल तर त्या धनाच्या जवळ जाऊन चोर ते सोडून देतो, दुसरी वस्तू घेऊन जातो. हे पूर्वज धन जाऊ देत नाही. तुमच्यावर काही आपत्ती आली तर लगेच ती बरी करून देतात, टाळून देतात. आपण म्हणतो माझ्या पूर्वजांच्या नशिबाने परवा माझा ऍक्सिडेंट टाळला, नाही तर माझी गाडी स्लिप होणार होती. तर हे पूर्वज, आपण या पूर्वजांचं स्मरण केल्यानं, यांचं श्राद्ध पक्ष केल्यानं आपले असे छोटे छोटे जे विघ्न आहे त्यांच्या अवकतीतले ते सहजरित्या पार करून देतात. म्हणून पूर्वजांचं स्मरण आणि हरिवंशाचं स्मरण जो करतो त्याच्याकडून धर्म आणि अर्थ. आता काम आहे, कामामध्ये काय आहे, आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला संतती, आज्ञान, हट्टी, आळशी अशी मिळत असते. आपण जसं जसं धर्माचरण करतो त्या धर्माचरणानं त्यांच्यामधले दुर्गुण जातात आणि मग ते एकदम बदलतात. जसं पुंडलिक बघा, आई वडिलांना मानत नव्हता पण पुंडलिकाच्या आई वडिलांनी मात्र भगवंताचं नाम सुन ओढत नाही, तो काशी यात्रेला चाल भाऊ ओढत नाही, जसं नेशील तसं नाही. पत्नीला खांद्यावर घेतलं, खांद्यावर घेतलेला काही काही बोलत वाद करत नव्हते. शेवटी आई वडिलांनी देवाचं नाव घेतल्यावर पुंडलिकाला कुक्कुट स्वामी नावाचे गुरु मिळाले, पुंडलिकामध्ये परिवर्तन झालं आणि पुंडलिकानं पांडुरंगाला उभं केलं. आपण केलेल्या उपासनेनं मुलांच्या वृत्तीमध्ये बदल होतो. म्हणून उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी, सत्कर्म करत राहावं, सदाचार करीत राहावा, परोपकार करीत राहावा, दानधर्म गाईला, कुत्र्याला, संताला, साधूला दान आणि वंदन. अशा प्रकारे नारायणानं
या जगत उत्पत्तीला शक्तीला आराधना करून भगवान स्वयं हे पाण्यामध्ये राहतात. जलाला दुसरं नाव आहे नार, म्हणून देव नारायण हे जलामध्ये वास्तव्य करतात, म्हणून त्यांना नाराच्या पुढे यण शब्द लावला, नारायण, जलामध्ये वास करणारा नारायण. भगवान नराकरता प्रयत्न करतात आणि म्हणून भगवान नारायण म्हटले जातात. भगवान जलामध्ये अतिशक्ती आधान करतात. जलामध्ये का राहतात? तर जलामध्ये शक्ती आहे, आपल्याला जल पोटात टाकावं लागतं, देवांच्या अंगावर घालावं लागतं. अभिषेक का करायचा आहे? पाण्याची धार देवावर का लावायची आहे? तर जलामध्ये शक्ती आहे आणि ती जलातली शक्ती आपण देवाला दिली की ती शक्ती आपल्याला आपोआप मिळेल. कलकत्त्याला एक संस्कृत पंडित होते, त्यांनी असं शास्त्रामध्ये ऐकलं होतं की आपल्याला जेव्हा व्याधी होते तेव्हा दान दिलेल्या वस्तू आपल्या शरीरात येतात. ते एकदा कलकत्त्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं अल्सरचं ऑपरेशन होतं, 1972 साली कल्याणाच्या अंकामध्ये ही कथा आली होती. तर त्यांचं ऑपरेशन होतं, तो ऑपरेशन झाल्यानंतर 4 तास 10 तास पाणी देत नाही. या विद्वान शास्त्रीनं डॉक्टरला असं विचारलं होतं की बाबा तुम्ही मला पाणी देणार नाही, बर्फ तोंडावर ठेवणार. तर मी असं शास्त्र शिकलो आहे की आपल्या समोर दुसरे माणसं बोलवायचे आणि त्यांना सरबत, टरबूज, डांगर असे रसभळीत फळं खाऊ घालायचे आपल्या हाताने देऊन. तर तुम्ही दवाखान्यामध्ये फक्त एवढी मला परवानगी द्या की या आणलेल्या ब्राह्मणांना सरबत, डांगर खाण्याची परवानगी द्या. डॉक्टरने हो सांगितलं आम्हाला काय करायचं म्हणून, आणि त्याने बोलवलं, त्याचं ऑपरेशन झालं, पाण्याची तोष पडायला लागली, सरबत पण हे लोकांना पाजलं त्याने आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर आता माझी प्रकृती तपासा. तर डॉक्टरांनी प्रकृती तपासली तर त्याच्यामध्ये पाणी राहिलं, पाणी 12 तास न दिल्यावर सुद्धा त्याला तोष लागत नव्हता. तर आपण जे देतो याचं रिटर्न आपल्याला मिळत असतं, म्हणून देवावर जे जल घातलं जातं, घरातल्या देवांची आपण जी पूजा करतो, काही लोक काय करतात, थोड्याशात पाण्यात पूजा कराल पाहता, जल जेवढं घालाल आपो नारायण हरी, पाण्यामध्ये नारायणाचं वास्तव्य असतं, म्हणून जलाला नारायण सुद्धा म्हणतात. म्हणून जल शिंपडायचं आहे अंगावर, मग त्यामध्ये गंगा जल आहे, यमुना जल आहे, पुष्कर जल आहे, मानस सरोवराचं जल आहे, आणखीन आणखीन त्यातले त्यात पवित्र जल असतात, विहिरी, तलाव यांचं मध्यम जल आहे. जलामध्ये सुद्धा 4 प्रकार आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शिळ. पहा तुम्ही आता म्युन्सिपाल्टीच्या टाक्यामध्ये आहे, ते तुमच्या घरात जोरात येतं पाईपाने, तुम्ही म्हणता ताजं पाणी आलं, तसं पाहिलं तर ते 4 दिवस झाले भरलेलं आहे, पण ते वाहत येतं त्यामुळे ते ताजं होऊन जातं. पाण्याला जसा वेग मिळतो किंवा त्याला पंख्याने फिरवलं की त्याच्यातले दोष निघतात, तुमच्या घरात आलं की ते शिळं होऊन जातं, कारण तुमच्या माठात काही फिरत नाही. मग तुम्ही ते मशीन लावतात, मग एकदम शुद्ध जल होतं ते. तर जलाला म्हणून काय पूर्वी लोक काय करायचे, रोज माठ उपसायचे. आता इतके लोक आळशी आहे, 2-2 दिवस माठ उपसतच नाही, काल तर भरला होता, मग हा त्यांचा माठ खराब होऊन जातो दुसऱ्या दिवशी हा माठ खराब होतो. माठ रोजच विसळला पाहिजे, नुसता आतून नाही, बाहेरूनही, कारण बाहेरूनही जंतू मातीमध्ये उत्पन्न होतात, म्हणून माठ स्वच्छ केलं, 1 दिवस पालथा मारला पाहिजे, त्याच्यातले दोष गेले पाहिजे. पण कोणी करत नाही, सगळे म्हणतात 2 थेंब टाकून द्या, सगळं औषध टाकतात. स्वच्छता नावाची गोष्ट बरं, औषध आणल्यावर सुद्धा त्याच्यात टाकत नाही, सांगावं लागतं. विसरून गेलो म्हणे, अरे नियम आहे ना, पवित्र जल भरून ठेवलेलं पाणी सुद्धा विसरून जातात लोक, अरे ते पाणी प्या ना. पाणी पिना छान के, गुरु करना ज्ञान के. लोक गुरुची एका पेंडलमध्ये गुरु करून घेतात आणि 6 महिन्यांनी तो गुरु फरार होऊन जातो, असं नाही. ज्यांना परंपरा आहे, ज्यांना आपण पाहिलेलं आहे, ज्यांचे गुण पाहिले आहे, ज्यांचे संस्कार पाहिलेले आहे, अशांना करायचं आहे. भगवान हिरण्यगर्भ आहे, हिरण्य म्हणजे सोनं,
मग एक वर्षभर अंडाकृती राहिले आणि त्याचे दोन भाग झाले, एकाचा द्यूत लोक आणि दुसराचा भोर लोक। एका अंडाचे दोन भाग झाले, एकाची पृथ्वी झाली आणि एकाचं आकाश झालं। भगवान ब्रह्माने आकाश म्हणजे अवकाश सृष्टी जलानं भरलेली होती, ही पृथ्वी स्थापित झाली, दशदिशा निश्चित झाल्या आणि ब्रह्मांडानं काल मन वाणी काम क्रोध भावदृष्टी भावी अनुरूप अशी सृष्टी ब्रह्मदेवानं निर्मित केली। त्यात सात प्रजापती उत्पन्न झाले आणि ते आहे आपले ऋषी ब्रह्मदेवाच्या शरीरापासून। पहिले ऋषी उत्पन्न झाले मरीची, दुसरे झाले अंगिरस, दुसरे झाले आत्री, तिसरे झाले अंगिरस, पुलस्य, पुल, कृतु आणि वशिष्ठ। हे महातेजस्वी ब्रह्मदेवानं सात पुत्र आपल्या मनाच्या संकल्पातून निर्माण केले। ब्रह्मदेवाला स्त्री लागत नाही, त्यांची मनसृष्टी आहे। जसं आता मनसृष्टी तुम्हाला मी सांगतो, तुमच्या मनात येतं की आपल्याला बगीचा करायचा आहे, मग तुम्ही त्या बगीचाचा प्लॅन करतात आणि त्याप्रमाणे इथे हे झाड लावा ते झाड झालं, हे जे निर्माण करताना हे तुमच्या मनातली सृष्टी आहे। मला आता असे कपडे घ्यायचे आहे, मनसृष्टी। मला असं करायचं आहे, आज आपल्याला हे खायचं आहे, मनातल्या सृष्टीने जगाचं काम होतं। जसं आपण निर्जीव गोष्टी निर्माण करू शकतो, ब्रह्मदेव मनातून सजीव निर्माण करतो, कारण ते मुळात काय आहे, ब्रह्म। आपण ब्रह्माचे अंश आहोत, किती आहे, खिडकीतून सूर्यकिरण येतात बघा आणि त्याच्यात बारीक बारीक कण दिसतात, त्या बारीक कणातला दहावा भाग आहे आपण। बापा 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 बापा, जसं आपण टावर उभं राहिलं की सगळं जळगाव दिसतं, त्याच्यात आपलं घर कुठेतरी गणेश कालनीत असं ते। अरे एवढं मोठं राम मंदिर आहे पण टावरवर दिसल्यावर इतकंस दिसेल ते। तसे आपण या भगवंताचे ब्रह्माचे अंश आहोत। मग आपल्याला जर पूर्ण अंश व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ब्रह्म जाणावा लागेल। ब्रह्म जाणाती तो ब्राह्मण, जो ब्रह्म जाणतो। मग ब्रह्म हे उघड्या डोळ्याने जाणता येत नाही, तर ब्रह्म जाणण्याकरता काय करावं लागतं, रोज ध्यान करावं लागतं। मग ब्रह्म जाणता केव्हा येतं, जसं लोखंड आपण अग्नीत टाकलं, सोनं अग्नीत टाकलं, चांदी अग्नीत टाकलं की त्याच्यातला कठीणपणा आणि मळ निघून जातो अग्नीनं, तसं आपण ध्यान करताना आपलं चित्त मन आणि बुद्धी याच्यातले दोष निघून जातात आणि आपल्यात सकारात्मक विचार येतात। आता मग तुमच्या शरीरामध्ये मिश्रण असल्यामुळे नकारात्मक विचार जास्ती आहे आणि सकारात्मक विचार कमी आहे। आता हे पूजा पाठने थोडा फरक पडतो, पण ध्यानानं आणि नामस्मरणानं माणसामध्ये फरक पडतो, त्याला ब्रह्म आकलन होत जात। सुरुवातीला उदाहरण दिलं ना, कमळाचं कमळ सूर्याकडे पाहतं, सूर्य बंद आला की बंद होतं, तसं आपण अज्ञानाच्या गोष्टी सोडून द्यायला। जगात कशापासून आपल्याला ज्ञान मिळत आहे, जसा लोभी माणूस काय करतो, तुम्ही त्याला किती ब्रह्मज्ञान सांगा, तो अधिक मासाची पोथी वाचता वाचता सुद्धा एखादी प्लॅस्टिकची पिशवी जर चांगली असेल तर कोणाचं लक्ष नसताना त्याची घडी करून बरोबर ठेवून गेल तो। अरे म्हटलं ती पिशवी घेऊ नको, म्हणलं का बरं, म्हटलं परवाने एकाने त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांचं श्राद्धाचं आणलेलं होतं, मी धुऊन टाकेन ना, तो सोडत नाही, तो सोडत नाही, धुवूनच टाकेल। अरे म्हटलं नको, नाही नाही काय होत असं मनात ठेवू नये, लोभी असतो तो त्याचं मन काय आहे, लोभी। आणि लोभी माणसाला शांती कधीच मिळत नाही। मग आता शांती कशी मिळायची ती आपण अधिक मासात पाहू। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, बंद करून देतो, हरे कृष्ण 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 हरे।